स्वच्छ समृद्ध व निसर्गरम्य पार्श्वनी स्वप्न एक तालुका मुख्यालयाच्या नवनिर्माण नगर पंचायतीच्या विकासाचे सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्तीचे नागपूर जिल्ह्याच्या एक निसर्गरम्य समृद्ध जंगलाने व्याप्त असलेला तालुका म्हणजे पारशिवनी. आणि या पारशिवनी तालुक्याच्या मध्यभागी होती पारशिवनी ग्रामपंचायत. अत्यंत मागासलेली, अविकसित, विकासासाठी तहानलेली, अनेक मोठ्या नेत्यांनी येथे पद मिळविली. प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदे भूषविली, सत्ता भोगली, स्वतः श्रीमंत झाले, मात्र आपली पारशिवनी ही तशीच राहिली. स्वातंत्र्याच्या 62 वर्षानंतर आणि महाराष्ट्र निर्मितीच्या 49 वर्षानंतर जणू पारशिवनीला पहिल्यांदा विकास काय ते दिसले. पदाचा उपभोग करणारे अनेक नेते पारशिवनीने अनुभवले, मात्र पदाचा उपयोग करणारा लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच पारशिवनीच्या जनतेने अनुभवला. विधानसभेचे परिसीमन झाल्यानंतर पारशिवनी हे रामटेक विधानसभा क्षेत्रात आले आणि माननीय श्री आशिष जयस्वाल यांच्या रूपाने एक आदर्श लोकप्रतिनिधी पारशिवनीकरांना मिळाला. आले आल्याच आमदार होण्यापूर्वीच बहुप्रतीक्षित बस स्थानक बांधून पहिले जनतेचा विश्वास संपादित केला आणि त्या विश्वासावरच आमदार झाले. भूमिपूजन व उद्घाटन माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पार पडले. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. 14 ऑगस्ट 2009 रात्री 12 माननीय गडकरी साहेब आपल्या हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं होतं. आणि आज त्यावेळेस आपण महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन होत आहे. तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. एकदा तुम्ही आमच्या पारशिवनीच्या जनतेसाठी काय केलं आणि आम्ही पारशिवनीच्या जनतेसाठी काय केलं यात एकदा उघडी चर्चा पत्रकार संघाने आयोजित करावी. मी म्हणाल त्या तारखेला त्या दिवशी इथं यायला तयार आहे. परंतु जो निर्भय छातीचा व्यक्ती असतो, ज्याचं मन साफ असते, ज्याने काही केलं असते, तोच हा आव्हान स्वीकारू शकतो. ज्याने जीवनात काही केलं नाही, लोकांच्या हितासाठी काही केलं नाही, तो माणूस कधी आव्हान स्वीकारू शकत नाही. हे मला पारशिवनीच्या जनतेला परत सांगण्याची गरज नाही. एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी कोण आणि निवडणुकीच्या वेळी जात पातीच्या आधारावर मतं मागून जनतेशी बेमानी आणि विश्वासघात करणारे कोण हे तुम्ही ओळखणार की नाही ओळखणार. पारशिवनीचं बस स्थानक निर्माण झालं नाही याला जबाबदार आशिष जयस्वाल महाराष्ट्र सरकार नाही, प्रकाश जाधव नाही, मी नाही. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो याला जबाबदार तुम्ही आहे, कारण तुम्ही इतके वर्ष आशिषला आत्ता निवडून दिलं. त्याच्या आधी तुम्ही ज्यांना निवडून दिलं, निवडणुकीत मतं दिले, त्यापैकी एकही माणसाने हे छोटंसं 40-50 लाखाचं एवढं एक छोटंसं काम देखील केलं नाही. तुम्ही सुधारले तर विकास होईल. जर आशिष जयस्वाल सारखा आमदार प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या फंडातून, खासदाराच्या फंडातून नाही सरकार देत म्हणून जिद्दीने तुमचं स्वप्न पूर्ण करणारं बस स्थानक बांधू शकतो, तुम्हाला काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे की खोटे आश्वासनं देऊन निवडणुकीच्या काळात फक्त देशी विदेशीची बॉटल मिळाली आणि गांधीचं फोटो असणारी नोट मिळाली की खुश, मग तुम्ही बोंबलता कशाला. मंत्रीपद सोडा, साधा विरोधी पक्षाचा एक आमदार इच्छा शक्तीच्या बळावर सत्ता नसताना विरोधी पक्षात असून विकास कसा घडवू शकतो? रोज होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्याचा संकल्प घेऊन अल्प कालावधीत कसे कामे करून पारशिवनीवासियांचे मन जिंकू शकतो हे एका खऱ्या लोकप्रतिनिधीने सिद्ध केले. विकास कामांचा झपाटा सुरू झाला. पारशिवनी गावात प्रत्येक भागात सिमेंट रस्ते, नालीचे काम झपाट्याने सुरू झाली. पारशिवनी गावात बस स्थानकानंतर नवीन तहसील इमारत, नवीन पंचायत समिती इमारत, शेतकऱ्यांसाठी नवीन गोदामे, समाज कल्याणाचे भव्य वसतिगृह, कुवारा भीमसेन महोत्सवाच्या माध्यमातून मैदानाचे कचरा साफ करून सपाटीकरण,
कंपाउंड वॉल, जुन्या बस स्थानकाचे सिमेंटीकरण, काशी तलाव, पार शिवनी घोगरा रस्ता, पार शिवनीतून नवे गाव खैरेकडे जाणारा रस्ता, पार शिवनी दिगलवाडी रस्ता, पार शिवनी MIDC नागठाणकडे जाणारा रस्ता, शिव टेकडीचे विकास कामे, दत्त टेकडी व परमात्मा एक भवन येथे रस्ता, वाहन तळे व आकर्षक पथदिवे, तकिया मारुती येथे सभा मंडप व इतर विकास कामे, या असंख्य कामांमुळे पार शिवनीचे चित्र कसे बदलू लागले। पार शिवनीच्या विकासाचे पर्व सुरू झाले, परंतु ग्राम विकासाच्या योजना अपुऱ्या पडत होत्या। त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीतून नागरी सुविधेसाठी अनुदान व त्यातूनच दरवर्षी 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराला जिल्हा वार्षिक योजनेतून प्रतिवर्षी 50 लाख ही योजना माननीय आशिष जयस्वाल यांनी मंजूर केली। त्यामुळे राज्याच्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतीला निधी मिळाला। राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयंत पाटील यांनी स्वतः आपल्या भाषणातून पार शिवनी येथे पंचायत समितीच्या उद्घाटनाप्रसंगी आशिष जयस्वाल यांच्या विनंतीवरून ही योजना लागू केली असे सांगून जाहीर स्तुती केली। प्रथम कन्हान नगर परिषदेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कन्हान ही नगर परिषद स्थापन केली। त्यानंतर पारशिवनी ही नगरपंचायत व्हावी हा ध्यास घेतला व पारशिवनी नगरपंचायत स्थापनेबाबत प्राथमिक उद्घोषणा काढण्यात आली। त्यानंतर निवडणुका झाल्या। माननीय आशिष जयस्वाल यांच्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने पराभव झाला। रामटेक एक कॅबिनेट मंत्री पदापासून मुकला। या पराभवामुळे मागील 4 वर्षात या क्षेत्राचे किती नुकसान झाले याचे दुःख प्रत्येकालाच आहे। परंतु विजयाचा गर्व नाही तर पराभवातून खचायचे नाही ही भूमिका घेऊनच जनहिताचे काम सुरू राहिले। पार शिवनी नगर पंचायत व बस स्थानक डांबरीकरण सारखे अनेक अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरूच राहिला। नागपूर जिल्ह्यातील कुही, भिवापूर, हिंगणा व पार शिवनी नगर पंचायतचा प्रस्ताव मंजुरी करता गेला असता फक्त राजकारणासाठी पार शिवनी वगळून इतर तालुका नगर पंचायत झाली। राज्यात कोणतीच नगर परिषद व नगर पंचायत करायची नाही हे धोरण मंत्रिमंडळाने घेतले। कन्हानप्रमाणे पार शिवनी नगर पंचायतची लढाई उच्च न्यायालयात गेली। कन्हानप्रमाणे पार शिवनीसाठी देखील माननीय आशिष जयस्वाल यांनी जनहित याचिका क्रमांक 112/2016 दाखल केली। आपल्या राजकीय संबंधातून शासन दरबारी पाठपुरावा व न्यायालयाच्या याचिकेमुळे शेवटी पार शिवनी नगर पंचायत झाली। ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। ज्यांना पार शिवनीच्या विकासाची काळजी होती त्यांनी पार शिवनी नगर पंचायत व्हावी यासाठी प्रयत्न केले तर काहींनी थांबविण्यासाठी। परंतु प्रत्येकालाच पुरून उरणारा सक्षम नेतृत्व ज्या भागात आहे तो सर्व अडचणीतून मार्ग काढतो। राज्य निवडणूक आयोगाने पार शिवनी नगर पंचायतीचे नागरिक जिल्हा परिषद मध्ये मतदान करतील व आम्ही नगर पंचायत मान्य करीत नाही अशी भूमिका घेतली। राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करून माननीय आशिष जयस्वाल यांनी जिल्हा परिषदेचीच निवडणूक थांबविली। शेवटी सत्याचाच विजय झाला। उच्च न्यायालयापासून पार शिवनी नगर पंचायतची लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली। श्री प्रकाश डोमकी यांनी पार शिवनी नगर पंचायत न करता ती ग्राम पंचायत ठेवावी अशी विशेष अनुमती याचिका क्रमांक 5,841/2017 दाखल करून आशिष जयस्वाल यांना प्रतिवादी केले।
प्रदीर्घ लढा चालला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नगर पंचायतीच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. अशा संघर्षातून मिळालेली ही पारशिवनी नगर पंचायत त्याची ही पहिली निवडणूक. ज्यांनी ही नगर पंचायत होऊ नये म्हणून प्रयत्न केले, 1.5 ते 2 वर्ष जनतेला विकासापासून वंचित ठेवले, तेच पुन्हा सत्तेच्या लालसेपोटी या निवडणुकीत उभे आहे. त्यांना नगर पंचायतीची निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? पारशिवनीला अविकसित ठेवायचे, खारीचे विकास कामात अडथळे निर्माण करायचे, फक्त आपलीच सत्ता टिकवायची, स्वतःचा विकास आणि पारशिवनी भकास. हे आता सहन करायचे नाही. पारशिवनी तुमच्या दावणीला बांधलेली गाय नाही की जिचे फक्त दोहन करायचे. आता विकासाचे द्वार उघडायचे आहे. स्वच्छ, सुंदर, समृद्ध व विकसित पारशिवनी बनवायची आहे. त्यासाठी एकच पर्याय, धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. पारशिवनीच्या विकासाची तहान भागवेल ते फक्त धनुष्यबाण. एकच संकल्प करू, पारशिवनीचा कायाकल्प. तुमचे एक मत पारशिवनीचे भविष्य ठरविणार आहे. विचार करा, मगच मतदान करा. आपल्या शहराचा विकास घडविण्याचं सामर्थ्य कुणात आहे? कोण पारशिवनीच्या विकासासाठी वचनबद्ध व कटिबद्ध आहे? आजपर्यंत कुणी पारशिवनीचा विकास केला व कुणाच्या मनात पारशिवनीच्या विकासाची तळमळ आहे याचा विचार करा, मगच मतदान करा. प्रगतीचा रामबाण फक्त धनुष्यबाण. तुमचे एक मत पारशिवनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पारशिवनीच्या प्रगतीसाठी. त्यासाठी तुमचे मत फक्त आणि फक्त धनुष्यबाणाला. पारशिवनीची शान फक्त धनुष्यबाण. येत्या 15 जुलैला आपली अमूल्य मते फक्त धनुष्यबाणालाच द्या. दाबा धनुष्यबाणासमोरील बटन, मिळेल तुम्हाला स्वच्छ प्रशासन. घंटागाडीद्वारे प्रत्येक घरातून कचऱ्याचे संकलन करून घन कचऱ्याची योग्य विल्हेवाट व व्यवस्थापन, चिखलाच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता, शहरात सर्वत्र वावरणाऱ्या डुकरांच्या त्रासापासून मुक्तता, आकर्षक पथदिवे, भूमिगत नाली व सांडपाणी व्यवस्थापन, उत्तम रस्ते, आठवडी बाजार विकास, दुकान गाळे, सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालये, घरकुल, फिश मार्केट प्रमाणे चिकन व मटन मार्केटची स्वतंत्र इमारत, स्विमिंग पूल, शुद्ध पाणी पुरवठा, वाहनतळ व शहराचा नियोजनबद्ध विकास, हे सर्व शक्य आहे. फक्त एकच पर्याय, माननीय श्री आशिष जयस्वाल यांचे हात बळकट करून त्यांच्या नेतृत्वात धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. पारशिवनीचे प्रत्येक समाजाचे धार्मिक उत्सवात योग्य विसर्जन व्यवस्था, पारशिवनीच्या तीर्थक्षेत्र व पर्यटनाचे विकास, मंडई व महोत्सवाचे आयोजन, पारशिवनी शहरातील घरांचे पट्टे वाटप, शेतमालाचे विक्री केंद्र, उद्याने, अग्निशमन व आणीबाणी व्यवस्थापन, अत्याधुनिक वाचनालय, ई लायब्ररी, डिजिटल शाळा, स्पर्धा प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक व्यायाम शाळा व ग्रीन जिम, क्रीडा सुविधा, दहन व दफन भूमी विकास, आरोग्य सुविधा, रोजगार, स्वयंरोजगार योजना केंद्र, महिलांची आर्थिक प्रगती, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, बालोद्याने, संगीत अकादमी, स्केटिंग ग्राउंड, विविध क्रीडा सुविधा,
खारी परिसर व नवीन लेआउट येथे सर्व पायाभूत सुविधा। पारशिवनी शहराची हद्द वाढ करून शहराचा विकास आराखड्याला मंजुरी। अनुसूचित जाती जमाती इतर मागास वर्गीय व अल्पसंख्याक समाजासाठी निधी तसेच राज्य व केंद्र सरकाराच्या सर्व विकास योजनांचा निधी पारशिवनी मध्ये खेचून आणण्यासाठी सक्षम नेतृत्वाच्या हाती पारशिवनी नगर पंचायतीची सत्ता द्या। एक इतिहास घडवा। पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत भगवा फडकवा। आपल्या शहराचे भविष्य सुरक्षित करा। धनुष्य बाणासमोरील बटन दाबा। न सत्तेसाठी न स्वार्थासाठी फक्त पारशिवनीच्या प्रगतीसाठी। पारशिवनीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हाती द्या नगर पंचायत फक्त विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाकरिता प्रतिभा संजय कुंभलकर तर नगरसेवक पदाकरता आहेत वार्ड क्रमांक 17 उमेदवार पूजा सुधाकरराव बेले तरार। वार्ड क्रमांक 16 उमेदवार आहेत श्री विजय मधुकरजी भुते। वार्ड क्रमांक 15 उमेदवार आहेत श्री अखाडू रामाजी कनोजे। वार्ड क्रमांक 14 उमेदवार आहेत सौ वनिता प्रकाश नागोसे। वार्ड क्रमांक 13 उमेदवार आहेत श्री सुनील राजा गौते। वार्ड क्रमांक 12 उमेदवार आहेत श्री भगवान श्यामराव सावरकर। वार्ड क्रमांक 11 उमेदवार आहेत सौ संगीता भाऊराव भीमटे। वार्ड क्रमांक 10 उमेदवार आहेत सौ पूजा किशोर कभे। वार्ड क्रमांक 9 उमेदवार आहेत सौ स्मिता संजय नरड। वार्ड क्रमांक 18 उमेदवार आहेत सौ शालिनी ज्ञानेश्वर पिंपळामुळे। वार्ड क्रमांक 7 उमेदवार आहेत सौ कविता राजू वाळके। वार्ड क्रमांक 6 उमेदवार आहेत सौ जिजाबाई नथू बिसन। वार्ड क्रमांक 5 उमेदवार आहेत सौ कला ज्ञानेश्वर केळवदे। वार्ड क्रमांक 4 उमेदवार आहेत श्री दीपक दशरथ शिवरकर। वार्ड क्रमांक 3 उमेदवार आहेत श्री टीकाराम गोपीचंद परतेती। वार्ड क्रमांक 2 उमेदवार आहेत श्री अर्जुन संतोषराव केळवदे। आणि वार्ड क्रमांक 1 उमेदवार आहेत श्री गजानन रमेश बोंद्रे। शिवसेनेचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक निवडून आणा। धनुष्यबाणासमोरील बटन दाबा। आपल्या पारशिवनीच्या विकासाचा मार्ग सुनिश्चित करा। सक्षम नेतृत्वाच्या हातीच पारशिवनी नगर पंचायतीची सत्ता द्या। माननीय आशिष जयस्वाल यांचे हात बळकट करा। ना करत्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवा। कर्तृत्ववान नेतृत्वालाच फक्त आपल्या मतांचा आशीर्वाद द्या। साहेब आमच्या गावात निवडून आले होते का नाही त्यांना पूर्ण ह्या पारशी निवडून घोगरा पर्यंत रोड केलं डांबर रोड केलं त्यांच्या काळात इथे रस्ते तसेच भरपूर काही अशा ज्या समस्या होत्या त्या त्यांनी भरपूर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पण आता ते नसतानी इथे भरपूर अशा समस्या आहेत जसं की नाल्यांची समस्या पाण्याची समस्या सकाळी उठलं की घगरे घेऊन आम्हाला पाण्याला जावं लागतं आणि तसंच त्याच्यामुळे आम्ही त्रासलेलो आणि त्यांना इतकं सुविधा केलं आमच्या गावात ह्या आमच्या गावामध्ये कसं ते मनोरंजन होत होता ह्या सुवारा बिसनच्या तो कार्यक्रम करत होता हर वर्षी करत होता बिचारा म्हणून माझं म्हणणं आहे की जयस्वाल साहेब जरूर निवडून आल्या पाहिजे त्या जयस्वाल साहेब होते तोपर्यंत खूप तरक्की झाली आहे गावाची विकासाकडे जास्त लक्ष होतं आता ते आहे नाही तर थोडं आमची अशी इच्छा आहे की आता पुन्हा पण त्यांची सत्ता यावी घोगरा रोड शिवरात्र जवळ आली होती एकच दिवस बाकी होता पण रात्रभऱ्यामध्ये जयस्वाल साहेबानं घोगऱ्यापर्यंत रोड पोहोचवला दुसऱ्या दिवशी यात्रा चालू झाली असं आशिष जयस्वालला काम चांगलं केलं असं काही वाईट नाही केलं तुम्हाला सांगते मी काही त्यांनी पुष्कळ काही गावाची सुधारणा केली आहे वार्डामध्ये हर एक गल्लो गली त्यांना रोड तयार केलं त्यांना सिमेंट रोड तयार केलं त्यांना खरं आमच्या गावामध्ये किती सुविधा केलं नाल्या केलं त्यांना या 4 त्यांना बहुत केलं त्यांना जर त्यांना आणखी पुन्हा जर आपण चान्स दिला तर ते आणखी यापेक्षा चांगलं आपल्या गावाचे रूप बदलवू शकतील अशी मला असं मला वाटतं म्हणून आपण सर्वांनीच त्यांना सपोर्ट केलं पाहिजे। प्रिय पारशी निवासी नागरिक बंधू आणि भगिनींना नमस्कार। येत्या 15 अत्यंत संघर्षाने मिळालेल्या पारशिवनी नगरपंचायतची पहिली निवडणूक होत आहे। एक सुंदर स्वच्छ व समृद्ध शहर घडवण्यासाठी आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी या निवडणुकीत मी आपले सर्व उमेदवार उभे केले आहे। मी स्वतः जातीने
पूर्ण वेळ पार्श्वणीच्या जनतेच्या हितासाठी काम करण्यास इच्छुक आहोत. आपण आपल्या मतांनी आमच्या उमेदवाराला निवडून दिल्यास आपल्या अपेक्षेपेक्षा उत्तम काम करून संधीचे सोने करू. आमच्या वचनाम्यात दिलेल्या सर्व वचनाची पूर्तता करून पूर्ण समर्पणाने मी काम करेल अशी मी आपणास ग्वाही देतो. आपण माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या हाती पार्श्वणी नगरपंचायतची सत्ता द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.